आता आपण आनंदाचा असा विचार करतो आहे जणू काही ती एक प्रकारची वस्तू आहे किंवा कुठल्या प्रकारची प्राप्ती आहे नाही जेव्हा तुमच्या जीवनात सहजता येते जेव्हा तुमच्यात सहजता येते तेव्हा आनंद हा एक स्वाभाविक परिणाम आहे सहजता येणं याचा अर्थ काय होतो ह्याकडे आपण अनेक प्रकारे बघू शकतो आता जेव्हा की मी हे म्हणू शकत नाही आहे की आत डोकावून पहा <laughs> तुम्ही आधीच मला अट घातली आहे तर हे खरं आहे का आज की आज अगदी वैद्यकीय दृष्ट्या सुद्धा आपल्याला माहिती आहे की प्रत्येक मानवी अनुभवाला एक रासायनिक आधार आहे तर ज्याला तुम्ही शांती म्हणताय ती एक प्रकारची केमिस्ट्री आहे आनंद ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे सुख ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे दुःख ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे वेदना ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे परमानंद ही वेगळ्या प्रकारची केमिस्ट्री आहे प्रत्येक मानवी अनुभवाला रासायनिक आधार आहे किंवा दुसऱ्या शब्दात म्हटलं तर तुम्ही एक अतिशय गुंतागुंतीचं रासायनिक सूप आहात प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही एकदम मस्त सूप आहात की एक बेचव सूप <laughs> जर तुम्ही मस्त सूप असाल तर तुमची चव मस्त असेल दुसऱ्यांसाठी नाही तुमच्या स्वतःसाठी जेव्हा तुमची चव तुमच्या स्वतःसाठी एकदम मस्त असेल जर तुम्ही इथे बसलात जर तुम्हाला तुमच्यामध्ये खूप सुखद वाटत असेल कारण सूप मस्त आहे तर लोक म्हणतील की तुम्ही आनंदी आहात जर तुम्हाला आणखी सुखद वाटत असेल तर लोक म्हणतील की तुम्ही खुश आहात जर तुम्हाला खूपच सुखद वाटत असेल तर लोक म्हणतील तुम्ही परमानंदात आहात तर बहुतेक लोकांना कळण्यासाठी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमची केमिस्ट्री बदलणं गरजेचं आहे एक संपूर्ण तंत्रज्ञान आहे ज्याने आपल्याला हवी तशी केमिस्ट्री आपण निर्माण करू शकतो जर मी तुम्हाला शिकवलं की तुमच्या आत आनंदाची केमिस्ट्री कशी तयार करायची तुमची मूळ केमिस्ट्रीच आनंदी आहे आणि तुम्ही आनंदी व्हाल जेव्हा तुम्ही आनंदी असाल यापुढे तुम्ही आनंदाच्या शोधात असणार नाही ही आपली सगळ्यात मोठी चूक आहे की आपण आनंदाच्या शोधात आहोत तुमचं जीवन आनंदाची अभिव्यक्ती बनलं पाहिजे जेव्हा तुमचं जीवन तुमच्या अनुभवाची अभिव्यक्ती असतं मग तुम्ही काय करता तुम्ही काय नाही करत या गोष्टी तुमच्या जीवनाची क्वालिटी ठरवणार नाहीत तुम्ही तुमच्या आत कसे आहात हेच तुमच्या जीवनाची क्वालिटी ठरवेल माफ करा मी परत एकदा आतमध्ये हा शब्द वापरला पण केमिस्ट्री ही तुमच्या आतली गोष्ट नाही आहे हीसुद्धा बाह्य गोष्ट आहे पण जर तुम्हाला माहिती असेल की बरोबर सूप कसं बनवायचं मग आनंदी राहणं ही काही समस्या नाही आहे हा त्याचा स्वाभाविक परिणाम आहे तर आम्ही तुम्हाला एक तंत्र शिकवू शकतो आम्ही तुम्हाला एक पद्धत शिकवू शकतो ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या आत योग्य प्रकारचं सूप कसं बनवायचं ह्यालाच मी इनर इंजिनिअरिंग म्हणतो आहे की तुम्ही तुमची केमिस्ट्री अशा प्रकारे इंजिनिअर करता की ती तिच्या सहज स्वभावाने आनंदी असेल दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे नाही जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आनंद पिळून काढणार आहात कुठल्या गोष्टीतून किंवा कुठल्या व्यक्तीकडून तर तुम्हाला निराशा येईल कारण कशातूनच काहीच मिळणार नाही जोपर्यंत तुमच्यामध्ये आनंदाचं रसायन तयार होत नाही